बडनेरा इथे आठवडी बाजारात विनापरवाना चालवण्यात येत असलेल्या अवैध ऑनलाईन लॉटरी दुकानावर बडनेरा पोलिसांनी कारवाई केली याबाबत जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी मच्छिंद्र भटकर यांनी संकलित केलेली उच्च न्यायालयात दाखल असलेल्या ऑनलाईन विरोधात याचिकेबाबतची ही विशेष माहिती राज्यात सरकारने केवळ तेरा ऑनलाईन लॉटरीला परवानगी दिली असताना सुद्धा संपूर्ण राज्यात तेराशेहून अधिक बोगस ऑनलाईन लॉटरी सुरू असून सामान्य नागरिकांची लूट होत आहे तेव्हा अशा बेकायदा ऑनलाईन लॉटरीवर कारवाई करून बंदी घालण्यात यावी अशी विनंती करणारी जनहित याचिका नागपूर खंडपीठाच्या समोर सादर करण्यात आली होती जनहित याचिकेची केवळ के सुनावणी करताना खंडपीठाने केंद्र सरकारने राज्य सरकारला मे महिन्यात नोटीस बजावली होती लॉटरी नियम कायदा एकोणीसशे अठ्ठ्याण्णव लॉटरी नियम दोन हजार दहा यानुसार महाराष्ट्रात केवळ अधिकृत व नोंदणीकृत लॉटरीलाच व्यवसाय करता येतो त्या नियमानुसार केवळ राज्यात तेरा लॉटरी ऑनलाईन लॉटरी नोंदणी झालेली आहे परंतु सिक्कीम मेघालय अरुणाचल प्रदेश मिझोराम येथील ऑनलाइन लॉटरीचा व्यवसाय राज्यात सर्रास सर्वत्र सुरू आहे अधिनियमानुसार आठवड्यातून एकदा आणि महिन्यातून चारदा लॉटरीचा ड्रॉ काढणे बंधनकारक केलेले आहे परंतु या अवैध ऑनलाईन लॉटरी मटका अथवा जुगारानुसार दिवसातून पाच ते दहा वेळा ड्रॉ काढला जातो या ऑनलाईन लॉटरीची सरकार दरबारी कुठेही नोंदणी नाही त्यामुळे ग्राहकासोबत राज्य सरकारचेही महसूल तोटा होत आहे असे याचिकेत नमूद केले आहे ऑनलाईन लॉटरीच्या विरोधात पोलीस महासंचालकाकडे तक्रार करण्यात आली होती परंतु त्यावर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही या लॉटरीच्या मोहात शाळकरी व कॉलेजच्या तरुणांपासून वयस्कर व निवृत्त कर्मचारी फसले आहेत ऑनलाईन लॉटरीची सवय त्यामुळे अनेकांना लागली असून अनेकांचे कुटुंब आर्थिक डबघाईत आलेले आहेत त्यामुळे अशा ऑनलाईन लॉटरी सेंटरवर कारवाई करून बंद करण्याची मागणी जनहित याचिकेसह नागरिक करीत आहेत अशातच पाच जानेवारीला बडनेरा एपीआय अतुल इंगोलेसह डी बी पथकाने आठवडी बाजार नवी वस्ती बडनेरा येतील आशू ऑनलाइन लॉटरीच्या दुकानामध्ये स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी शासनाची फसवणूक करून शासनाचा महसूल बुडवून बेकायदेशीरित्या लॉटरीचा जुगार व्यवसाय करीत असल्याची माहिती होताच छापा मारला येथील लॉटरी सेंटर चालकाच्या ताब्यातून नगदी पंचेचाळीसशे रुपये आणि दोन संगणक साहित्य मॉनिटर स्कॅनर प्रिंटर कीबोर्ड माऊस एडप्टर मोबाईल सीपी, इन्व्हर्टर बॅटरी वायफाय वायफाय बॉक्स इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स अंदाजे किंमत एक लाख सहा हजार दोनशे रुपये असा एकूण एक लाख दहा हजार सातशे रुपयाचा माल जप्त करण्यात आला लॉटरी सेंटरचे चालक सुनील नथुजी चव्हाण वय बावन वर्ष राहणार आठवडी बाजार नवी वस्ती नेहाल धन्रात चेंडकापुरे वय सत्तावीस वर्ष राहणार शारदा नगर बस स्टँडच्या मागे नवी वस्ती बडनेरा यांच्या विरोधात कलम चार पाच जुगार कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत बडनेरा एपीआय अतुल इंगोले यांना विचारले असता या प्रकरणाबाबत जिल्हाधिकारी राज्य एस टी केंद्रीय जी एस टी विभागाला पत्र पाठविले आहे जर या विभागाकडून नकारात्मक माहिती प्राप्त झाली तर सदर गुन्ह्यात लॉटरी ऍक्टसह इतर गुन्हे वाढविण्यात येईल अशी माहिती स्पष्ट करण्यात आली एका ऑनलाईन लॉटरी सेंटरवर छापा टाकून मुद्देमाल जप्त केलेला आहे ही कारवाई बडनेरा पोलीस स्टेशनचे ए पी आय अतुल इंगोले यांनी केलेली आहे गेल्या अनेक दिवसापासून हा अवैध व्यवसाय सुरू होता असे बोलले जाते या संदर्भात आपणच माहिती जाणून घेऊया ए पी आय अतुल इंगोले यांच्याकडून गेल्या अनेक वर्षापासून हे अवैध घंडी तर सुरू आहेत ऑनलाईन लॉटरीचा हा व्यवसाय सुरू आहे आणि आजच आपण अशी कारवाई का केली या पद्धतीचे ऑनलाईन लॉटरीचे सेंटर आहेत त्यांनी गव्हर्नमेंटकडून किंवा शासनाकडून कोणताही अवैध प्रमाण परवाना घेतलेला नाही त्याच्यामुळे तसेच कोणत्याही प्रकारचे जी एस टी किंवा कर शासनाला देत नाही त्याच्यामुळे या पद्धतीच्या आमच्याकडे अनेक अड अड कंप्लेंट आल्या होत्या त्या अनुषंगाने आज आम्ही त्या ठिकाणी छापा टाकून ऑनलाईन लॉटरी जी आहे अवेन तर त्याच्यावर छापा टाकून एक लाख दहा हजार सातशे रुपयाचा सा मुद्देमाल जप्त केलेला आहे आणि यापुढेसुद्धा या प्र अशाच प्रकारच्या कारवाया आम्ही करत राहू जो कारवाई आहे हां एक त्याचा जो चालक आहे जो ऑपरेटर आहे त्याला आम्ही अटक केलेली आहे ताब्यात घेतलेला आहे आणि जो मालक आहे त्याच्यावर सुद्धा आम्ही गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे ही कारवाई आमचे अमरावती शहरचे पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी सर तसेच आमचे आम डी सी पी सागर पाटील सर यांच्या निर्देशांमुळे बड्डेरा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक बाबारा राव अवजार सर यांच्या मार्गदर्शनात डीमी पथक आणि आम्ही ही कारवाई केलेली आहे आणि यापुढे सुद्धा अवैध जे धंदे आहे त्याच्यावर याच पद्धतीने कारवाई करण्यात येईल थँक्यू हे होते बड्डेरा पोलीस स्टेशनचे ए पी आर अतुल इंगोले यांनी आज जे धडक का कारवाई केलेली आहे जे भंजरा शहरात अवैध धंदे सुरू असतील त्याच्यावर सुद्धा भविष्यात कडक कारवाई केली जाईल असे आश्वासित त्यांनी केलेले आहे जर राज्य सरकार कोणत्याही ऑनलाईन लॉटरी व्यवसायाला परवानगी दिली नसताना अमरावती शहरात तर खुलेआम लॉटरीचा व्यवसाय सुरूच आहे मग येथील गुन्हे शाखा संबंधित पोलीस का नजरअंदाज करीत आहे असा प्रश्न आता निर्माण होत आहे